आक्षेप करा, पण इंगळे साहेब असा ब्रांड आहे की ते जर तुमच्या मंत्रालयात गेले तर त्यांना अधिकाऱ्याचे काय असतात हे प्रत्येकाने जर पाळलं तर ते आपल्याला काही अवघड जाणार नाही. सर, दुसरी गोष्ट तुम्हाला असे सांगू इच्छितो. नमस्कार, मी सुमित भुजबळ, एसटीएफ कर्मचारी महासंघाचा राज्याचा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आदरणीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कास्टाईप कर्मचारी महासंघाचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती असेल, सरळ सेवा भरतीतील आरक्षण असेल, हे त्यांचे इतर जे काही नेहमी सेवाविषयक प्रश्न असतात त्या प्रश्नांसाठी राज्यातील 28 खात्यातील विविध जिल्ह्यातील प्रश्नावर माननीय मुख्य सचिवापासून तर BDO पर्यंत संघटनेच्या बैठका होत असतात. आज जळगावमध्ये कास्टाईप जलसंपदा विभाग व कास्टाईप मनपा कर्मचारी संघटना जळगाव ह्या दोन शाखेचं अनावरण होतं. तसेच कास्टाईप जळगाव कर्मचारी महासंघ जळगाव या शाखेचा जो कामकाज चालत असतं अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत असतात. रवी तायडे सर असेल, पुलकेशी केदार सर असेल, पारवी सर यांच्या नेतृत्वात त्या कामाचा आज आढावा घेत होतो. त्या कामाच्या आढावाच्या निमित्त व या सर्व आलेल्या सर्व इतर विविध शाखेच्या कर्मचाऱ्यांशी हितगुज सांधून जर आलेलं काही नवीन त्या नवीन काही प्रश्न असतील तर त्यावर चर्चा करून मार्ग काढणं ह्या ध्येयानं आज राज्याचे पदाधिकारी माननीय गणेश मडावी साहेब व आम्ही सर्व आलेलो आहोत. यापूर्वी असं बरंच झालेलं आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल किंवा इकडे असेल, शक्यतो संघटनेचा प्रयत्न हा असतो की कोणाला अन्यायच होऊ देऊ नये. कारण जिथं जिथं कास्टाईप संघटना चांगल्या प्रकारे कार्यरत होते तिथं शक्यतो अन्याय होतच नाही. आज आम्ही जो आता इथं जो चर्चा करणार आहे आम्ही कर्मचाऱ्यांशी आणि त्यानंतर आम्हाला कळेल जर काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील किंवा काही आणाय असेल. मी गणेश मडावी, कास्टाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य. आज विभाग नाशिक विभागीय मेळावा आज जळगाव येथे पार पडला. या अनुषंगाने जे राज्यात आमचे प्रश्न आहे की 17 डिसेंबर 2017 पासून जे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे राज्य शासनाने पदोन्नती थांबवली गेली त्या अनुषंगाने आम्ही येत्या 15 ऑगस्टपर्यंत आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन असतील, खाजगीकरण भरती सुरू आहे ते रद्द व्हावी, पूर्वीप्रमाणे शासनाने भरती करावी यासाठी आम्ही लवकरच आदरणीय आमचे राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब यांचे आदेशान्वये आम्ही राज्यभर पदोन्नतीसाठी, जुनी पेन्शनसाठी आणि नोकर भरतीसाठी हे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचे इशारा आम्ही शासनाला आज जळगावच्या वतीने, जळगावच्या मेळाव्याच्या वतीने आम्ही शासनाला आवाहन करतो. मी RP इंदवे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक सचिव कास्टाईप कर्मचारी महासंघ. आज नाशिक विभागीय मेळावा च्या निमित्ताने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीच्या अंती जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक विविध विभागामध्ये कास्टाईप कर्मचारी महासंघाच्या शाखा या ठिकाणी कार्यान्वित आहेत. आज रोजी जलसंपदा विभाग या ठिकाणी आत्ताच आम्ही एका शाखेचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर मनपा जळगाव या ठिकाणीसुद्धा शाखेचं उद्घाटन करण्याचा आमचा एक माणूस आहे आणि तो काही काळातच आम्ही त्या ठिकाणी आम्ही मान्य उद्घाटन करणार आहोत. विशेष करून कास्टाईप कर्मचारी महासंघ हे SC ST NT VJ NT OBC या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नांसाठी सातत्याने गेल्या 40 ते 50 वर्षापूर्वीपासून आजपर्यंत काम करत आलेलं आहे. या ठिकाणी अनेक असे कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही राज्य शासनाला आम्ही याबाबतीत पुरस्कार दिलेलीच आहे आणि भविष्यामध्ये जर समजा हे प्रश्न सुटले नाही
या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर काष्टा कर्मचारी महासंघ हे एक जन आंदोलन करण्याचा इशारा शासनाने दिलेला आहे. मी रवींद्र तायडे, नाशिक विभागीय अध्यक्ष. माझ्याकडे चार जिल्ह्याचं काम आहे आणि चार जिल्ह्यामध्ये मला काष्टेप संघटना वाढवण्याचं माझ्यासाठी जे टार्गेट दिलं आहे तो माझा प्रयत्न आहे आणि त्याच उद्देशाने आज राज्याच्या लोकांना माझी ही सर्वप्रथम मीटिंग मी बोलवलेली आहे. इथे शाखेचे ओपनिंग मी झालेले आहे दोन शाखेच्या. आता माझे मित्र यांनी सरांनी जो प्रश्न केला होता आता की बा तुमच्याकडे कधी अन्याय होतो का, निश्चित प्रत्येक कर्मचारा अन्याय होतो पण ते कर्मचारी आहे ते ॲक्च्युली बाहेर येत नाही सर. आम्ही आमचं असं आहे, आमचा नियम असा आहे की काष्टाईप संघटनेकडे जर लेखी दिलं तर आम्ही त्याचं नक्कीच निवारण करतो. पण बरेचसे कर्मचारी लेखी देण्यासाठी घाबरतात, त्यांना काही मर्यादा असतात. अधिकारी कोणी बदली करेल का, काही आपलं डावनिंग पदोन्नती डावेल का, या भीतीपोटी कर्मचारी बाहेर पडत नाही. आताच आमच्या कानावरती आमच्याकडे लेखी आलेलं नाही, महसूल कर्मचारी संघटनेच्या बाबतीत आमच्या कानावर असं आलेलं आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. एकाच वेळेस 7 कर्मचाऱ्यांच्या बदल्या कलेक्टरनी केलेल्या आहेत. आर्टिकल 14-15 असा म्हणतो की कुठल्याही कर्मचाऱ्याला सन्मानाने वागावं. कर्मचारी शिपाई आहे म्हणून तुम्ही एकाच वेळेस चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या, ह्या योग्य आहे का? आणि जून 1 जी आर असा सांगतो, 1986 जी आर असं सांगतो, कुठल्याही कर्मचाऱ्याला, चतुर्थ कर्मचाऱ्याला कुठल्याही अधिकाऱ्याने खाजगी काम सांगू नये. या घडीला प्रत्येक अधिकाऱ्यांच्या घरी कामं करतात कर्मचारी, परंतु कर्मचारी बाहेर येत नाही. आम्ही तो पण मार्ग सोडण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदचं उदाहरण देतो, जिल्हा परिषदच्या एका ज्युनियर लेडीजला चार्ज देण्यासाठी, आमच्या मागासवर्गीय लेडीजला चार्ज देण्यासाठी ज्युनियरला दिला आणि सिनियरला सोडून दिला. मी शिवांना भेटलो, राऊत साहेब तुम्हाला माहिती आहे, त्यांना भेटलो, फॅक्ट सांगितली, नियम सांगितला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवून ऑर्डर दिली. जे सरांनी विचारलं की तुम्ही अन्यायाचं निवारण करताय की नाही, अशा पद्धतीने आणि आम्ही नियमात असेल तरच आम्ही ते करतो आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला चुकीचं आम्ही समर्थन करत नाही. आणि त्याच यांनी आम्ही युनिटने आमचे सर्व काम करतो आणि सिस्टमॅटिक आम्हाला काम करण्याची आमची पद्धत आहे. जसं इतर शाखेमध्ये आहे तसं आमच्याकडे नाही. वर्षभर आमचे काष्टाईप संघटनेचे कार्यक्रम चालू राहतात आणि जसं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम आहे, बोनस डी एसाठी म्हणतात. बोनस आणि डी ए हा जो आहे भारतीय संविधानात ऑलरेडी झालेली तरतूद आहे, त्यासाठी भांडण्यात आम्ही कशासाठी व्यर्थ करायचं आहे. आमचा मुद्दा आहे बिंदू नामावली, आरक्षण, अशोषित प्रगती योजना. आज जे सरकारने डिक्लेअर केलेलं आहे हे फक्त कुलबी दिलेली आहे. आज ते पेन्शनचा अजून बी त्यांनी मार्ग मोकळा केलेला नाही. फक्त आता इलेक्शन आलं म्हणून ते प्रमोशनसाठी कर्मचाऱ्यांचा आज त्यांना यावेळेस फटका बसलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचं त्यांना मत पडवण्यासाठी ते आज आपकी पदोन्नतीचं आणि आम्ही सॉरी पेन्शनसाठी आम्ही आमचे तयार झालेली आहे, पण तसं आत्तापर्यंत झालेलं नाही. मी प्रभाकर पारवे, काष्टाईप कर्मचारी महासंघाचा राज्य सरचिटणीस. आज जळगाव जिल्ह्यामध्ये काष्टाईप कर्मचारी महासंघाची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित झाली, त्यामध्ये राज्याचे कार्याध्यक्ष, सचिव आणि विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपल्या मुद्द्यातून अनेक आमच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी काही मुद्दा उपस्थित केला. विशेष करून या जळगाव जिल्ह्यामध्ये आता आम्ही बऱ्याच कर्मचाऱ्यांना बोलवलेलं आहे, त्यामध्ये काही अधिकारी संघटनेला दिलेल्या निवेदनाला किंवा कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या असतात, मग त्या शिक्षकाच्या असतील, मुख्याध्यापकांच्या असतील, अशा समस्यांना कुठली दाद देत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो की माध्यमिक विभागामध्ये काही संस्थेच्या किरकोळ वादातून मुख्याध्यापकांचा पगार बंद करणं किंवा त्यांचा पगार होल्ड करणं, तो खरं तर कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार हा रोखता येत नाही, तरीसुद्धा काही कर्मचाऱ्यांचे पगार रोखून आज त्यांना वेटीस धरलं जात आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळेस निवेदन दिलं तरीही ते आम्हाला एक सविचार सभा देत नाही आणि अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. तो निवारण्यासाठी आमचे काष्टाईप कर्मचारी महासंघ हे कार्यरत असतात आणि त्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना नाही न्याय नाही मिळाला तर कदाचित उपोषण किंवा आंदोलन उभारण्याची वेळ जिल्ह्यामध्ये येईल अशी शक्यता आहे. आणि म्हणूनच आपल्यासमोर मी आपलं एक उदाहरण म्हणून
अनेक विभागामध्ये या समस्या आहेत, हे फक्त शिक्षण विभागाचं मी सांगितलं. अशा सोडवण्यासाठी, या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना माननीय कृष्णाजी इंगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून काम करते आणि या समस्या सोडवण्यासाठीच आज ही आढावा बैठक घेतली. धन्यवाद.